या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। अध्यक्ष महोदय आता सन्माननीय जयंत पाटील देतो 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 सोलापूर शहराच्या पाण्याचा विषय या ठिकाणी घेतला। मी त्या ठिकाणी नमूद करू इच्छिते की कर्नाटकने जरी पाणी उचललं तरी सोलापूर शहराला उजनी धरणातून जे पाणी येतं ते पुरेसं आहे, पण त्याचं नियोजन नाही होत आहे आणि म्हणून सोलापूर शहराला 6 दिवसात 8 पाणी मिळत आहे। तर मला एवढीच विनंती आहे की दुहेरी पाईपलाईन जी NTPC प्रोजेक्ट कडून मिळते आहे त्याचं वारंवार रिटेंडर प्रोसिजर करण्यात आलंय, तर त्यामध्ये DCM साहेबांनी लक्ष देऊन ताबडतोब ती दुहेरी पाईपलाईनचं काम त्वरित सुरू करून, कारण का उन्हाळा आलाय ते पाईपलाईनचं काम त्वरित लगेच सुरू करून सोलापूर शहरात नियमित पाणी पुरवठा द्या। सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व ISO नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल। 24 तास मेडिकल औषधांची सुविधा, सुसज्ज महिला वार्ड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ICU, ऑपरेशन थिएटर, बालरोग विभाग, प्रसूती रूम, हाय टेक्नॉलॉजीचे एक्स-रे रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक ICU विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस ही। आमचा पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी नई जिंदगी रोड अथर्व मंगल कार्यालयाजवळ सोलापूर।